नमस्कार आज आता आपण ही चांदणी शिकणार आहोत दुप दुपट्यासाठी आपल्याला वेगवेगळे वेग पॅटर्न्स लागतात ना मध्ये चित्र तर चांदणीच्या पॅटर्नचं आपण दुपटं शिकू तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करायचं कसं दिसायला हे किचकट वाटतं शिवायला पण किचकट आहे थोडं पण करायला तसं सोपं आहे पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये आणि हे सगळं करायच्या आधी आपल्याकडे आधी एक ना ग्राफची वही ठेवा ग्राफची वही असली ना की आपल्याला आधी ड्रॉ करून घ्यायचं आखून घ्यायचं काढायचं आणि मग त्याच्यात किती तुकडे कसे हवेत ते मोजायचे कापायचे शिवायचे सगळे एकसारख्या मापाचे कसे घ्यायचे काय ते सगळे मी तुम्हाला सावकाश सावकाश सांगेन तर आता ह्याच्यात तुम्हाला क्लिअर दिसते की ह्याच्यात मी तीन रंग वापरलेले आहेत एक हा रंग आहे एक हा पांढरेटे आणि एक हा ब्राऊन म्हणजे हा बॅकग्राऊंडचा रंग आता ह्याच्यानंतर इथे वेगळी पट्टी लावून त्याच्यापुढे वेगळी पट्टी लावून असं करून मी फिरवत फिरवत त्याला मोठ्या साईजचं सा करू शकते पण बेसिक काय की बेसिक असा हा पॅटर्न आपल्याला करता आला पाहिजे असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही बेसिक पॅटर्न जर शिकलात तर त्याला पुढे पट्ट्या लावून चौकून लावून मी मोठं दुपटं करू शकता यावेळेला मी हे पॅटर्न करण्यासाठी एक हे कापड आणि त्याचं मॅचिंगचं हे प्लेन कापड हे बघायला सेल्फ डिझाईन आहे असं एक असं कापड आणि एक असं कापड हे घेणारे आणि आजूबाजूला मी असं हे हिरवं कापड वापरणार आहे तर आपण आधी बघूया सगळ्यात आधी ग्राफवरती हे कसं ड्रॉ करायचं अशा पद्धतीने खरं तुम्ही बऱ्याच प्रकारची चित्र ड्रॉ करू शकता बदक आहे कमळ आहे आपल्या रांगोळीच्या पुस्तकात असतात बघा आणि ती कापून कापून नव्हे ती काढून चॉक ह्यानी स्केच पेननी किंवा रंगीत खडूनी तुम्ही मेणाचे खडू असतात ना वॅक्स क्रेयन्स त्याच्याने तुम्ही कलर करून तुमचं तुम्हाला कळेल की आता कुठल्या रंगाचा तुकडा कुठे जोडायचा आहे कसा जोडायचा आहे तर ह्याच्यामध्ये पहिलं नेहमी हेच असतं की आधी ग्राफ नोटबुकवरती हे काढायचं आता बघा या ग्राफ नोटवरती मी ही चांदणी काढली आता ह्याच्यात ह्या खरं एक एक सेंटीमीटरच्या खुणा असतात आपण एवढे छोटे आखलं तर आपल्याला कळणार नाही म्हणून मी तीन सेंटीमीटरचे बॉक्स घेतलेले तसे तीन बाय तीनचे सगळेच आणि मला पाहिजे तशी चांदणीचा मी आकार तयार केला आहे आता ह्याच्यात एक चांदणी कशी असू शकते की हा एक चौकोन एक मी वेगळ्या रंगाचा घेतला आणि हे त्याला ह्या अशा केल्यावर एक बेसिक चांदणी ही एक तयार होते त्याचा पण मी एक तुम्हाला नमुना दाखवून देते आधी मग तुम्हाला आयडिया येईल की मी काय सांगते आहे ही बघा ही एक आता ही बेसिक चांदणी हा एक मध्ये चौकोन दिसतो आहे तुम्हाला आणि हे असे लावलेले आहेत आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये करून आणि पुढे वाढवून मी हे असं छानसं आसन तयार केलं आहे अशा पद्धतीची तुम्ही आसनंसुद्धा तयार करू शकता गिफ्ट म्हणून देऊ शकता कोणाला आतमध्ये मी स्पंज घातलेला आहे आणि हेच लाल रंगाचं कापड त्याला मागणं लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीचं एक आसन केलेलं आहे तर आता ह्याच्यात बघा तेच आहे पण त्याच्यामध्ये मी थोडासा त्याच्यात फरक केलेला आहे तर हा एक पहिले मी एक हा चौकोन काढला त्याला अशा खुणा करून घेतल्या आणि आशा मला जवळून दाखवतं म्हणजे कळे हा चौकोन आणि त्याला अमोरासमोर असं आणि डायगोनली अशा खुणा केल्या आणि इथे इथे असे त्रिकोण काढले आता आपल्याला दोन रंगाचं करायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला लक्षात येईल की आता जशी ही पाकळी केली मी ही आणि ही ही एका रंगाची केली आणि ही दुसऱ्या रंगाची करते अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी केलेलं आहे ते आता इथे परत लाल रंगाची घेणार तर इथे निळी येणार अशी इथे परत लाल येणार तर इथे निळी येणार आणि इथे लाल तर इथे निळे अशी तुम्हाला हळूहळू हो आयडिया येईल की ते कसं दिसणार आहे मी लाल घेतली हे दोन रंग झाले आपले आता इथे इथे परत मी अशी खूण करते हा एक वेगळा रंग येईल तोच रंग मी इथे फिरवणारे तोच रंग इथे तोच हा रंग इथे हे झालं आपलं मधलं पॅटर्न तयार झालं मधलं जे मी चित्र काढलं होतं ना ते हे तयार झालं बघा हे असं म्हणजे इथपर्यंतचं हे बाहेरची पट्टी सोडून द्यायची हे मधलं जे हे असं तयार झालं आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की आपल्याला किती त्रिकोण लागणार आहेत आणि आपल्याला हे समजायला पाहिजे की दोन त्रिकोण मिळून एक चौकोन तयार होतो तर हे दोन त्रिकोण मिळून एक चौकोन झाला हे दोन त्रिकोण मिळून दुसरा चौकोन हे दोन त्रिकोण मिळून तिसरा आणि हे चौथा म्हणजे चार चौकोन लागणार मला एका रंगाचे बरोबर आणि इथे इथे पण हे असेच चार एका रंगाचे आणि हे दोन त्रिकोण मिळून एक चौकोन एक दोन तीन चार आणि शिवाय पाच सहा सात आठ तर आता हे जे सगळ्यात बाहेरचे जे लावलेले आहेत ते सगळ्यात शेवटी मेजर करायचे ते आधीपासून नाही कापून ठेवायचे कारण मग ते कापल्यानंतर परत तुम्हाला थोडं लहान मोठं त्याला करायला लागेल तर मी काय केलं याच्यामध्ये माहिती आहे तीन रंग आधी घेतले म्हणजे इथे हा जो मला फिरवायचा आहे रंग कुठला दाखवते तुम्हाला हा जो रंग मला इथे फिरवायचा आहे हां हा तिसरा रंग धरूया आपण हां तर अशा प्रकारे मी तीन रंगाची कापडं एकावर एक ठेवली आणि सहा इंच बाय सहा इंचाचे मी आधी तुकडे कापले किती कापले सहा इंच बाय सहा इंचाचे प्रत्येकी मी तीन तीन तुकडे कापले ह्या रंगाचे तीन चौकोन या रंगाचे तीन चौकोन म्हणजे हे बघा लाल ह्या रंगाचे तीन चौकोन ह्या रंगाचे तीन चौकोन आणि ह्या रंगाचे तीन चौकोन आधी एवढे कापून घेतले मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणतेन कसं जोडलं आहे ते सगळं आता काय केलं आहे बघा मी हे कापडं एकावर एक अशी लेअर लावून घेतलेली आहे दुहेरी दुहेरी म्हणजे ॲट ए टाईम दोन दोन म्हणजे चार चार तुकडे निघतील आपल्याला लागतील ते तीन लागत आहेत सहा काय लागत आहेत ते आपण मोजून बघायचं परत एकदा आता हे हळू हलू नये म्हणून याच्यावरती मी टाचण्या लावल्यात टाचण्या लावल्यानंतर स्केलच्या साह्याने हे हे बारा इंच हे सहा आणि असं करून मध्ये रेश मारली असे सहा सहा इंचाचे माझे हे तुकडे तयार होतील तर हे आधी कापायचं आणि ह्याच्यात आणखीन एक लक्षात ठेवायचं की कापडाच्या एंडला हे जे काठाची असते ना लाईन काठ असतो बघा प्रत्येक आपल्याला तो अजिबात आपल्याला घ्यायचा नाही तर तो आधी कापून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मी आता हे सगळं कापून घेणार एकसारख्या आकाराचे आता आपल्याला ही आधी पहिली बेसिक चांदणी करायची ही ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे की दोन कॉन्ट्रास्ट म्हणजे दोन ही जी कापडं रंगीत होती ती आपल्याला आधी लागतील तर आता हे मी तुकडे कापून ठेवलेले आहेत त्याच्यावरची पिन आधी मी काढून घेणार आणि एक हा तुकडा जो जरा बारीकसा प्रिंटेड आय एस एल वाला तो आणि प्लेन असं केरी, मी हे एकावर एक ठेवणार अर्थात एकेरी एकेरीच आणि याला चारीकडनं मी शिवून घेणार चारी बाजूंनी कुठेही त्याला ओपनिंग ठेवायचं नाही आहे पूर्णच्या पूर्ण असं पूर्ण चौकून शिवायचा आता हे आपलं चारीकडनं बघा शिवून झालेलं आहे कुठेही इथे गॅप नाही आहे हे झाल्यानंतर हे अमोरासमोर हे जी शिवण आहे ना ह्याला असं रेश आखून घ्यायची डायगोनली इथे आणि तसंच इथे असं आता हे कसं आपण हे दोन जे कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट किंवा जवळजवळचे जे फुल करायचं होतं त्याचे जोडून आपण शिवलेलं आहे तसंच हा प्लेन कपडा आणि हिरवा कपडा असं पण घ्यायचं आणि ह्याला पण चारीकडनं शिवायचं आणि हा जो प्रिंटेड घेतला होता सेल्फ डिझाईनवाला हा बघताय हा आणि हिरवा ह्याला पण असंच चारीकडनं शिवून घ्यायचं आणि ह्याला पण ह्या अशाच पद्धतीने आपण खुणा करायच्या आहेत टाचण्या काढून घ्यायच्या हे बघा ह्याच्यावर पण मी खुणा करून घेतल्यात आणि ह्याच्यावर पण करून घेतल्यात आता हे सगळं सरळ ह्या खुणांवरती आपल्याला कापायचं आहे बरोबर ह्या खुणीवरती कापायचं आहे चार तुकडे झाले ह्याचे पण असे चार होतील आता असे हे बारा तुकडे ज्या तयार झाले हे चार हे चार आणि हे चार ह्याच्यामध्ये हा प्लेन आणि हिरवा आहे आणि हा हा प्रिंटेड सेल्फ डिझाईन प्रिंटेड आणि हिरवा आणि हे प्लेन आणि प्रिंटेड हे असे आपले तयार झालेले आहेत आता आपण ह्याची मांडणी करायची आता मांडणी करायच्या आधी आपल्याला आपला ग्राफ नोटबुक समोर ठेवायची इथे काय दिसतं आहे सगळ्यात आधी जे कॉन्ट्रास्ट रंगाचे होते म्हणजे पहिली बेसिक चांदणी ती आपण इथे लावून घेऊया तर हे प्रिंटेडच्या दिशेने हे वळवायची जी असते नेहमी गडद कापडाच्या दिशेने वळवून घ्यायची ते आता तुम्ही बघा तुम्ही कशा पद्धतीचं घेताय आणि त्या हिशोबाने असं वळवून घ्या तर ही पहिली जेव्हा तुम्ही जोडाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही एक ढिंगरीसारखी तयार झालेली आहे किंवा त्याला कि आपण स्वस्तिक म्हणतो आणि ह्याचं मी एक फार पूर्वी पॅटर्न ऑलरेडी टाकलेलं आहे खरे मी बरेचसे पॅटर्न्स टाकले आहेत नमुने आकर्षक नमुने म्हणून चार पाच प्रकार टाकलेले आहेत तर ते खरं तुम्ही जोडून छानशी दुपटी तयार करू शकता, आता हे बघा हे ठेवल्यानंतर हे आपल्याला जोडायचं आहे तर हा काटकोणचा हिस्सा मी इथे घेतला दुसरा मी हा इथे लावला दोन हा तिसरा आणि हा चौथा बरोबर हे आपली पहिलं हे तर तयार होऊन गेलं आणि ह्याच्यात लक्षात ठेवायचं शिवल्यानंतर तुम्हाला थोडंसं ते मागे पुढे असं झालेलं दिसेल तर त्याच्यानंतर ते, ते शिवल्यानंतर सगळं एकसारखं नीट करून घ्यायचं आता हे झाल्यानंतर इथे हे आणि हे हे रंग आपल्याला लावायचे आहेत म्हणजे हा प्लेनच्या सोबत हिरवा लावायचा आहे आता पा, हे पाहा हे शंकरपाळ्याचा आकार तयार झाला दिसतोय हा शंकरपाळ्याचा आकार तयार झाला इथे ह्याचा शंकरपाळ्याचा आकार तयार व्हायचा म्हणजे मी हा प्रिंटेड घेणार प्रिंटेड आणि हिरवा हा तयार झाला हा एक तयार झाला एखाद्या झाला हां हे असं सगळं नीट मांडून घेतलं की बरोबर आपल्याला हळूहळू आयडिया यायला लागते दिसतंय का बघा तुम्हाला खा हे झाले तयार हे सगळे झाल्यानंतर इथे आता फक्त आपले हिरवे लावायचे राहतात तर हे सगळं आता जोडायच्या आधी काकराचं एक हिरवा तुकडा घ्यायचा ह्याच्या मापाचा बरोबर हे मेजरमेंट करून घ्यायचं किती आहे तर हे आता जसं मी मोजलं हे किती झालं आहे माझं तयार हे चार इंचाचं आहे तर चार इंच बाय चार इंचाचा मी हिरवा तुकडा एक इथे आणि एक इथे आणि ही पट्टी आधी तयार करून घेणार मग हे जोडून घेणार मग हे सगळं जोडणार आणि परत इथे चार हे हे आणि हे असं करून माझा एक मधला पॅटर्न पूर्ण तयार होणार आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे मग एवढे कापले होते तुकडे ह्याची काही गरज नाही पडली हे एक्स्ट्रा झाले आपले म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं तीन तीन कापा आणि मोजताना आपण ते मोजताना दिसलं कसं तुम्हाला हे चार म्हणजे एक दोन हा एक हे दोन त्रिकोण मिळून एक चौकोन दुसरा चौकोन तिसरा चौकोन चार चौकोन मग तुम्हाला वाटलं असेल की ह्या रंगाचं कप कापड ह्याचे चार चौकोन पाहिजे ह्याचे चार पण झालं कसं की जेव्हा आपण एक हा तुकडा आणि एक हा तुकडा जोडला त्याला चारीकडनं शिवलं आणि असं क्रॉसमध्ये कापलं तर एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ही चांदणी मिळून गेली कळलं का आणि मग दुसऱ्या ह्याच्यात ही मिळाली त्याच्यामुळे आपलं तीन ह्याच्यातच सगळं भागलं आता आपल्याला हिरवे तुकडे लागणार आहेत चार चार इंचाचे आता हे असं फुकट जाऊ नये म्हणून तुम्ही मग त्याचा आता काहीतरी उपयोग काय कराल बा बारीकशी माझ्याकडनं चूक झाली आहे खरी पण हे दोनच तुकडे असे एक्स्ट्रा याची आता बिर्स काहीतरी करून टाका म्हणजे ते फुकटने जायचं अस्तर लावण्याची पर्स करा एखादी म्हणजे फुकटने जाणार आणि आता हे दोन होते हे पण सहायचा तर ह्यातले मला आता चार इंच बाय चार इंचाचे एक इथे एक इथे दोन तीन आणि चार चार तुकडे अजून हिरवे मला लागतील म्हणजे फायनली काय केलं आहे आपण हे प्रिंटेड दोन लागले प्लेन दोन लागले आणि हिरवे दोन लागले त्याच्यात एवढं तयार झालं आणि आता चार चारचे असे चार, चार हिरवे लागणारे एवढंच हे बघा आता हे जोडल्यानंतर कसं असं आक्रसलेलं आणि असं लहानसं आहे आपल्याला पण ते घाबरू नका तुम्ही हे सगळे जोडल्या गेले की लक्षात ठेवायचं की शिवणीवर शिवण आली पाहिजे आणि मग जास्तीचं जे एक्सेस असतं ते मग कापून नीट करायचं आणि शिवताना बघायचं की कुठे किती दबल्या गेले तेवढंच पुढच्या ह्याच्यात दबलं पाहिजे म्हणजे ह्याच्यात थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायला लागतं बघा आता हे पूर्ण आपलं व्यवस्थित एक हे पॅटर्न तयार झालेलं आहे आणि ह्याच्यात सा आता तुम्हाला लक्षात येईल की थोडं थोडंसं इथे मोठं दिसतं आहे मागे पुढे थोडं झालेलं आहे तर साईडचं मग कापून एकसारखं करून घ्यायचं आता ह्याच्यानंतर आपण आपल्या आकलेने कुठला रंग आता ह्याच्यानंतर मी हिरवी पट्टी लावून जरा एकदा त्याला थोडंसं म्हणजे हा हे जे चित्र हे प्रॉमिनंट दिसेल म्हणून आधी मी हिरवी इथे आता चार इंचाची इकडून आधी इथे दुसरी ती लावल्यानंतर मग तिसरी आणि चौथी ते झाल्यानंतर मग हा केशरी मग हा असं करून त्याला मी वाढवणार आणि अशा पद्धतीने बेस आधी पूर्ण मी दुपट्याचा तयार करून घेणार आता तुम्हाला कल्पना येत असेल की हे दोन जवळजवळच्या शेड्स वापरल्यानंतर हे खूप छान दिसतं तुम्हाला एकाच रंगाचं करायचं असेल तर एकाच रंगाचंही करू शकता तुम्हाला पाहिजे तसं आता हे तुम्ही आपल्या आयडिया वापरा आता ह्याचे उशीचे आभ्रे करू शकता तुम्ही उषाचं वरचं कव्हर असतं ना ते करू शकता म्हणजे सोफा सेटच्या ज्या उषा असतात चेअरबॅग्स म्हणतो आपण ते नंतर दुपटं तर सांगितलंच तुम्हाला बरेच प्रकार तुम्ही आता ह्याच्यातनं तुम्ही वा वाढवून वाढवून काय हवं तेवढं करा त्याच्यात मी तुम्हाला मुळात दुपटं कसं शिवायचं त्याची पूर्ण माहिती ह्या एका ह्याच्यात देणार आहे त्याच्यानंतर मी नुसते तुम्हाला पॅटर्न्स दाखवीन मग प्रत्येकाला दुपटं कसं शिवायचं मी ते सांगणार नाही आता हे बघा हे आपलं सगळं कापून एकसारखं करून झालेलं आहे आता मी दोन पट्ट्या चार इंचाच्या एवढ्या लांबीच्या कापल्या एक इथे लावणार आणि एक या या बाजूला लावणार आणि मग नंतर दुसऱ्या दोन चार इंचाच्या इथपासून अशा लांब घेणाऱ्या इथून दोन्हीकडनं अशा म्हणजे एक असा मधला पूर्ण चौकोन तयार झाला आता हे बघा हे आपलं पूर्ण पॅटर्न मस्त तयार झालेलं आहे सगळीकडनं हे लागलेलं आहे आता हा जो प्लेन कलर आहे थोडा पिवळा केशरी त्याची तीन इंचाची पट्टी मी सगळीकडनं फिरवणार तीन किंवा चार आणि तो जो प्रिंटेड आहे त्याची त्याच्या बाहेरून फिरवणार चार इंचाची म्हणजे एक छानसं मोठं दुपटं तयार होऊन जाईल आता हे जे दुपटं आपलं तयार झालेलं आहे हे साधारणतः सत्तावीस इंच व सत्तावीस इंचाचं चा तयार झालेलं आहे आता ह्याला बाहेरनं अजून एक कमी तीन इंचाची पट्टी सगळीकडनं फिरवणार परत ती ती आई जर हिरव्या रंगाची फिरवीन नाही तर परत केशरी प्रिंटेड तर मोस्टली मी हिरव्या रंगाचीच फिरवीन सगळीकडनं म्हणजे पूर्ण एक पॅटर्न असं माझं तयार होऊन जाईल आता सगळीकडून मी अडीच इंचाची हिरव्या रंगाची पट्टी फिरवून घेतलेली आहे चारीकडनं त्यामुळे दुपट्याचा साईज आता तीस इंच बाय तीस इंचाचं झालं आहे आता आपल्याला आवडीप्रमाणे अस्तरचं कापड लावायचं आणि सगळीकडनं शिवून त्याला उलटवून घ्यायचं म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी हे अस्तरचं कापड वापरते आहे तर ह्याला मी सुलटवर सुलट बाजू ठेवणार जर तुम्ही प्लेन अस्तर करणार असाल तरच काहीच प्रश्न नाही की सुलटवर सुलट करणार सगळीकडनं शिवणार आणि मग उलटवून घेणार की माझं हे दुपटं छानपैकी आपलं तयार होईल आपलं हे दुपटं आता पूर्ण तयार झालेलं आहे आणखीन ह्याला मी प्रेस मशीन मारलेली आहे चारीकडनं आणि इथेसुद्धा तुम्हाला दिसेल इथेसुद्धा आतमध्ये थोड्या अंतरावरनं पूर्ण चौकोनात मी प्रेस मशीन मारलेली आहे अशा पद्धतीने आपलं एक सुरेख दुपटं हे असं तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही दुपटंच करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही आसनंसुद्धा तयार करू शकता चेअर बॅग किंवा असे बरेच प्रकार करू शकता आता ह्याच्यात आणखीन एक सांगायचं होतं तुम्हाला की ह्याच्यामध्ये हे दोन प्रकार दिसत आहेत बघा तुम्हाला एक ही पाकळी आहे अशी शंकर आकाराची आणि ही दुसरी आता ह्याच्यात फक्त माझ्याकडनं काय झालं की खूप जवळ रंग असल्याकारणाने ते पटकन दिसत नाही आहे तर तुम्ही कॉन्ट्रास्ट रंग घ्या म्हणजे मी जेव्हा नमुना तुम्हाला जो दाखवला होता तर एक पाकळी एका रंगाची एक पाकळी एका रंगाची म्हणजे हा गुलाबी घेतला तर इथे लाल रंग असं काहीतरी घ्या किंवा गुलाबी प्लेन घेतला तर प्रिंटेड गुलाबी घ्या म्हणजे चटकन दिसेल हे थोडंसं काय झालं खूप जवळचे रंग आल्याकारणाने पटकन दिसत नाही आहेत पण हां तुम्ही आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला आवडीचे रंग तुम्ही सिलेक्ट करा आणि अशा पद्धतीने वाढवून वाढवून तुम्ही करू शकता पाहिजे तेवढं मोठं तयार करू शकता आता हे बघा मी नमुन्याचं दाखवलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या शंकरपाळाच्या आकाराच्या पाकळ्या अगदी क्लिअर दिसत असतील आहेत आणि ह्याच्यामध्ये ऑल्टरनेट वेगळे वेगळे रंग घेतल्याने त्या स्पष्ट दिसत आहेत तुम्हाला एकाच रंगाच्या घ्यायच्या असल्या तरी पण चालेल म्हणजे आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा की तुम्हाला कशा कशा हव्यात आणि छानपैकी अशी दुपटी तयार करू शकता तुम्ही बाळंतवाडा आता जवळपास सगळे प्रकार झालेत आता अजून एक प्रकारचं दुपटं शिकवायचं आहे ज्याच्यामध्ये अस्तर हे जे आहे असं साधं असं नाही लावायचं थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे वर्ण अशी ॲटोमॅटिक त्या कापडाचीच बॉर्डर तयार होते आणि त्याला त्रिकोण असे छान साईडनी येतात म्हणजे कॉर्नर पण छान येतो त्याला माईट्रेड कॉर्नर म्हणतात ते पण मी आता तुम्हाला पुढच्या वेळेला शिकवीन आणि जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना हे शिकता येईल धन्यवाद